गुड इव्हनिंग शंकू. गुड इव्हनिंग. काय आज स्पेशल? चहा बनवते मी. चहा पावडर संपलाय तर टाकते उलटा. टाटा अग्नी. टाटा अग्नी. वा वा वा, क्या मस्त आहे. एकदम अशी कडकवाली चहा आहे. याच्यामध्ये इलायची आहे टाकलेली, त्याच्यामुळे चहाला वास मस्त येतो एकदम. आणि आम्हा दोघांना असं एकदम स्ट्रॉंग चहा आवडतो आवडतो म्हणून मी आणलंय. ओके. सगळ्या प्रकारचे चहा पावडर ट्राय करून झाल्यात. ही सुद्धा झाल्याय, पण ही आवडते आम्हाला जास्त म्हणून ती घेतली. तर मी मस्त रेडी झालेली आहे. आता कुठे चाललीस पण तू? आणि चाललोय बीच वर, कारण का आता बाहेर पाऊस नाहीये, मस्त ऊन पडलाय. म्हणून विचार केला की आपण बीच वर जाऊया. खूप दिवस झाले, म्हणजे महिने झाले, एक दोन महिने झाले असेल बीच कडे गेलोच नाही आपण, समुद्र किनारी. आणि मला समुद्र खूप जास्त आवडतो बघायला, पाण्यामध्ये जायला. तर आता नेमका पाऊस थांबलाय आणि मस्त ऊन पडलाय बाहेर. आणि प्रीत पण ऑफिसमधून आलेला आहे. मस्त चहा बनवतो आणि जातो समुद्राला भेट देण्यासाठी. रेडी झालेली आहे, पटकन चहा बनवते प्रीतसाठी. पाऊस नाही तेव्हाच पटकन जाऊन येऊया आपण. तर चला आमच्या सोबत अलिबागच्या बीचवर. हॅलो. वडापाव. वडापाव आणले. थँक्यू. चलो वडापाव घेऊन चाललो आम्ही बीच वर. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत अलिबाग मध्ये. प्रीतनी वडापाव घेतलेत मस्त खाण्यासाठी. आमचं एक दुकान आहे, तिथूनच आम्ही वडापाव घेतो अलिबाग मधून. तिथून घेतले आणि आता आम्ही डायरेक्ट जाऊ बीच वर वडापाव खाण्यासाठी. इंग तिकडे वडापाव नाही भेटत, शेवपुरी पाणीपुरी वगैरे असते. म्हणून मी विचार केला इकडूनच वडापाव घेऊया आणि मग जाऊया. तर आता घेतले आणि आज आम्ही जाणार आहोत वर्सोली बीचला. मेन बीचला नाही जाणार, का मेन बीचला नेहमी गर्दीच असते आणि बसायला सुद्धा भेटत नाही. म्हणून मी विचार केला की आज वर्सोली बीचवर जाऊया. तर एकदम आतमध्ये चाललोय आम्ही. आता गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय बीच तो. आणि समोर आपल्याला समुद्र दिसत आहे आणि सूर्य पण आहे. मला वाटलं नसेल, म्हणजे ढग आले असेल तर सूर्य दिसणार नाही. आणि सूर्य दिसतोय. सूर्यास्त व्हायला अजून टाइम आहे, 6:15 झालेत. गर्दी आहे रे तरी. चलो. हॅलो हॅलो. आम्ही पोहोचलो बीच वर. हवा बघ केवढी आहे. हवा हवा. कुठे मजा यायचं वडापाव खायला? आणि मस्त आज पाऊस सुद्धा नाही आहे, छान वाटलं. गर्दी आहे केवढी आहे. हा म्हणजे आपण जाऊ शकतो पाण्यामध्ये. छान छान वाटतंय. सूर्य होता, ढगांखाली गेला आता. हा मस्त मोकळा बीच आहे. ए प्रीत, ही बघ काय लॉन्च आहे वाटत. प्रीत, खूप दिवसांनी वर्सोली बीच. आम्ही दगडांवर बसलोय, ही आमची फेवरेट जागा आहे. त्याच दगडावर बसतो. हा पाऊस पण आलाय तिकडे. आणि आता वडापाव घेऊन आलोय. मस्त वडापाव एन्जॉय करतो आम्ही. आम्ही नेहमी वर्सोलीला आलं की वडापाव घेऊनच येतो, कारण इथे जास्त स्टॉल नाही आहेत खाण्यासाठी. मेन बीचला आहेत म्हणून आम्ही त्यांना वडापाव घेऊन आलो. आता खातोय, मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा आहे काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. तर या मंडळी वडापाव खाण्यासाठी. गरम गरम वडापाव आहे आणि समोर मस्त असा अथांग असा समुद्र आणि सोबत नवरा. वडापाव खातोय आणि पाठी हे आमचे मित्र. तो बघ एक समोरून आलाय. तर आता आमचा वडापाव खाऊन झाला. कुत्री लोक काय आम्हाला खाऊन देत नव्हते वडापाव, नुसते पाठी 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 होते. पटकन खाल्लं आम्ही. आणि आता मस्त भरती नाही आहे, ओटीस आहे मे बी. पाणी आतमध्ये आहे, मस्त जरा चालतोय समुद्र किनारी मस्त. तर मेन बीचला गर्दी असते. तुम्ही कधी इकडे अलिबाग साईडला आलात तर वर्सोलीला मस्त आहे, पोहण्यासाठी पण छान आहे. जास्त गर्दी नसते मेन, म्हणजे बसायला सुद्धा जागा आहे. मेन बीचला पण बसायला जागा आहे, पण गर्दी खूप जास्त आहे. पण स्टॉल मेन म्हणजे खाण्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मेन बीचलाच आहेत. इकडे पण आहेत पण थोड्या कमी आहेत. हा बीच दाखवते तुम्हाला. हा तिकडे एक तो किल्ला आहे आणि तो मेन बीच आहे अलिबागचा.
हा तिकडे आमचं कॉलेज आहे, माझं कॉलेज आहे तिकडे. आणि हा आहे समुद्र, हा आहे प्रितेश, त्याला दगड भेटला. आणि ही आहे खांदेरी आणि ती आहे उंदेरी. हा दोघांपैकी एक आहे, पण ते दिसते थोडंफार आता. आणि बघू शकते पाऊस आला आहे वरती ढग, आणि एवढी काय पब्लिक नाही आहे असलं. इथे इथे बीचवर यायचं, हा डायरेक्ट दुबईला. हा 1200 किलोमीटर आम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं की समोर या बीचच्या समोर आपण म्हणजे सरळ एकदम गेलं ना 2000 किलोमीटर असेल मे बी, तर तिकडे एकदम दुबई आहे पूर्ण. तर आम्ही असं इकडे बीचवरला आल्यानंतर आम्ही असं काही ना काय सर्च करत असतो की आपल्या या बीचच्या पुढे काय आहे, कोणता देश आहे. तर बीचच्या एकदम सरळ 2000 किलोमीटर दुबई लागेल. तर मस्त वाटतं बीचवर आल्यानंतर. माझं कॉलेज इथलंच आहे, पण कॉलेजला होते तेव्हा कधी बीचला जास्त आले नाही. आणि आता बीचची खूप आठवण येते की जरा समुद्र किनारी होती तेव्हा आलेच नाही. अरे आले पण एवढी कुठे आले मी असं बोलते. आणि नवऱ्यासोबत तर जास्त येणंच नाही, असं जॉब माझं कॉलेज नंतर मग नोकरी, त्यामुळे जास्त काय बीचवर येता आलं नाही. बंक करून वगैरे एकदा दोनदा आले असते, पण बीचवर थोडा वेळ बीचवर राहायचं आणि डायरेक्ट घरी असं होतं. पण आम्ही दोघांनी लग्नाच्या अगोदर अलिबागमधले सगळे बीच सगळे किल्ले बघून झालेत, है ना. लग्नाच्या आधी आम्ही जाम फिरलो बाईकवरच, मजा यायची. आणि ही आहे तुमची संकिता आणि हा आहे प्रीत. तर आता आम्ही थोडा वेळ इकडे फिरणार आणि मग कुठे जाणार? रिलायन्सला जाऊ, थोडी बाहेर आलंय म्हणजे सब्जी मंडी तर चाहिए, थोडी घरातली शॉपिंग, किचन मधल्या वस्तू आणि जेवणाचं सामान, काय ना काय वस्तू घ्यायची आहे आणि काही ना काही घ्यायचं. तुम्ही देखील फिरायला या, तुमच्या आसपासच्या लोकेशनला फिरायला जा. खूप जास्त मजा येते पावसाळ्यामध्ये. पाऊस चालू असताना टू व्हीलरवर फिरायची मजा पण खूप वेगळीच असते. जे लोणावळ्याला वगैरे जातात ना त्यांना माहिती असेल, तर तुम्ही पण फिरा. मला कधी बाईकवर फिरणं, आता मला कार मध्येच घेऊन येतो. लग्नाच्या अगदी आधी बाईकवर आम्ही खूप फिरले, पण आता कार मध्येच फिरवतोय. कार मध्ये कसं बरं वाटत ना, पण बाईकची मजा वेगळी आहे, है ना. तर जरा बरं वाटते, पाऊस पण नाहीये. मेन म्हणजे मला हेच हवं होतं की पाऊस नसू दे, मला बीचवर मस्त फिरता आलं पाहिजे. जरा पाण्यामध्ये पाय घालू जातो आता थोडं पाण्यामध्ये, पण पाऊस पण येतोय आणि पाणी यायला लागलंय ना प्रीत आतमध्ये. थोडं पाणी आतमध्ये आलं आता, म्हणजे भरतीच आहे पण येते हळूहळू पाणी. तर मंडळी आता आम्ही निघतो बीच म्हणून, कारण की पाऊस यायला लागलाय समोरच. आम्ही गाडीत छत्र आहेत सगळ्या, अजून आम्हाला मार्केटमधून काही ना काही वस्तू सुद्धा घ्यायच्या आहेत. मस्त वाटलं बीचवर आल्यानंतर जरा. थँक्यू थँक्यू. पडावा वगैरे खाला, थोडासा फेरफटका मारला आहे. बरं पाऊस नव्हता, पण आता पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि हवा खूप जोराची येते, त्यामुळे तर चला आता जाऊया गाडीमध्ये बसूया आणि बाकीचं सामान घ्यायचं आहे मला. चला. आणि वर्सोलीमध्ये तुम्हाला खूप सारे कॉटेज वगैरे किंवा रिसॉर्ट वगैरे खूप जास्त आहेत, है ना. आणि का बीच जवळच आहे, त्यामुळे या साईडला खूप सारे कॉटेज आहेत. या रोडलाच बघू शकताय केवढे सारे कॉटेज आहेत, राहण्यासाठी वगैरे सोय आहे. आणि हे जास्त काय आतमध्ये नाहीये, अलिबागच्या थोडासच आहे, है ना प्रीत. जवळ आहे, जवळ आहे. मेन म्हणजे शांत बीच आहे हा. आता आलो आम्ही रायगड बाजारमध्ये, आतमध्ये जातो शॉपिंग करण्यासाठी. पार्किंगला जागा आहे का? पण जागा नाही. टर्न करूया. कुठे आहे मग जागा? काढतात काढतात प्रीत, ते काढतात कोण प्रीत काका, हे काढतात समोरचे. अरे त्यांनी सांगितलं. ए फ्यू मोमेंट्स लेटर शॉपिंग झालेली आहे. केवढी शॉपिंग केलंय? काय आणायला आलेलं आणि काय घेतलंय? भाजी आणायला आलो. भाजी काय? भाजी काय दिसतच नाहीये मला, फक्त मक्के दिसत आहेत त्याच्यामध्ये, दुसरं काय नाही दिसत आहे. आणि वाजले बघ किती, काय काम आहे, 8:15 झाले. चलो चला आता सामान टाकूया. पिशवी दे मला पिशवी प्रीत, पिशवीत टाकते म्हणजे घरी मला काढताना डायरेक्ट पिशवी उचलली की झालं. छत्री बित्री घेऊन आलो, पण बरं पाऊस नाही आला. छत्री आणि बित्री पण का? येस बित्री
डालो इसमें अभी, तेलाच्या पिशव्या वरती ठेव हां. सो वाढ झाली, चलो अभी खाना खाते हैं. सोते है. सुबह काम पे चलते हैं. अरे नीट टाकना भाजी माझी. हां मग तरी पण नीट टाकायचं. अरे मी काढली, मला वाटलं की तुला अजून हवे म्हणून. मी तू बोललास ना तिकडे आहे म्हणून मी तिकडे मी टाकली, तुझं लक्षच नव्हतं. राईस बघत होते बासमती, तरी तुझं लक्ष तिकडे होतं. येस, त्यासाठीच राईस घेतलेली आहे. चल भाजी काय, फक्त कारली आणि कोथिंबीर आणि मक्का. चलो बाय बाय, साईडला ठेवते हिला. बैठू बैठो. चला तर मंडळी आता आलो आम्ही घरी, मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता जेवण बनवते पटापट. आज जेवायला मसूरची भाजी आहे आणि बेसनचा पोळा टाकणार आहे. का उपवास आपले चालू झालेले आहे. हा तेच ते, बेसनचा चिला बनवणार आहे, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बेसनचा पोळा बनवणार आहे. तर चला पटापट करते जेवण, प्लस मला सामान सुद्धा लावायचं आहे. म्हणजे घरी आल्यानंतर आपल्याला कामापासून सुटका नाही, किचनमध्ये आपल्याला एंट्री करावीच लागते आणि काही ना काही आपलं काम चालूच असतं. तर चला मी आता पटापट जेवण करते, का ऑलरेडी उशीर झाला आहे, 9 वाजलेत मला. इकडे टाकलंय मी पोळा, आता बघूया प्रीत कसा पलटतोय. सावकाश सावकाश बघाय, कडक केलंयस वाटतं घ्यास पास आहे प्रीत. आणि इकडे मसूरची भाजी माझी रेडी झालेली आहे, मस्त मटणासारखी लागते प्रीतच्या भाषेमध्ये. मसूर म्हणजे मटण असं वाटतं त्याला. तर ते झालंय, इकडे बेसनचा पोळा चालू आहे. इकडे मी ऑलरेडी केलेत माझे 3 झालेत आणि हा प्रीतनी टाकलेला आहे मोठाच्या मोठा, त्यांनी केलाय. हा बघूया पलटतोय का. हा पलट, सावकाश. नवऱ्याला सध्या ट्रेन करते मी. ही घे ही घे ना, दुसरा घे ना काहीतरी. नवरा किचन मध्ये असला की ओट्याच बोलायची नाही. हालायच कमीच केलेला, तुम्ही फास्ट केला. बघ काय 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 घेतोय, इकडे काय काय घेतलंय परत ते बघ काय. बाबूलाच जसं काय उचलला उठला तर तू बोलायचं नाही मला. ओ माय गॉड, शिकला माझा नवरा. तर या मंडळी जेवायला जेवायला. तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.